सीएम सर थँक्यू, मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही आणि जे सगळे डाईस वर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय. जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही. आज थँक्यू सो मच. मी काय म्हणू, मी माझे वर्ड्स संपले, मला माहित नाही आता काय बोलायचं, पण थँक्यू सो मच. कॅच बसला हातात. अरे कसं असं. थँक्यू एव्हरीवन. खूप चांगलं वाटलं इकडे येऊन आणि आमचे बीसीसीआयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसांनी जे केलंय काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो. आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू. थँक्यू थँक्यू. आणि आता आपल्या समोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा. सगळ्यांना मोठा नमस्कार माझा. सीएम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला, बरं वाटलं सगळ्यांना बघून. सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाहीये कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलंय. आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय. काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे, आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला. अकरा वर्ष आम्ही थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी. 2013 आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे, टीममेट्स, कारण की हे माझ्यामुळे कि नाही सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालंय, सगळ्यां प्लेयरमुळे झालंय. त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे. सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं, डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंकवलंय. सूर्यांनी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, तर बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू मुंबई, जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.